नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपले इथे आता मिक्स क्वेश्चन चालू आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन वाचून बघा समजतोय का. ए बी सी डी ई एफ जी एच आणि के. आय जे नाही आहे, डायरेक्ट के बघा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के आय जे नाही आहे. टोटल असे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 जण आहेत. वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसलेली आहे. एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. आता तुम्हाला माहिती वर्तुळ काढून करावं लागतं हे. मग एक वर्तुळ काढलं आणि किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. एखादा 9वा असा एक्स्ट्रा बसवावा लागेल आपल्याला. आणि वर्तुळ केंद्राकडे तोंड केलेले. आता हे रफ मध्ये मी काढतोय, परीक्षेत पण आपल्याला रफच काढायचं असतं. वर्तुळ केंद्राकडे तोंड केलेले, तर असं वर्तुळ केंद्राकडे बाण असा मी नेहमी दाखवतो. याच्यावरून मला उजवं डावं कळतं, नाही तर उजवं डावामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतं. ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ए हा बीच्या उजवीकडे. बी कुठे घेऊ शकता? बी जर मी असा घेतला तर बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. 1 2 3 इथं ए आहे. बीच्या उजवीकडे तिसरा. 1 2 3. उजवा हात डावा हात हा त्या ॲरोमुळे आपल्याला कळतो. हे पहिलं वाक्य झालं. ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. के हा बीच्या डावीकडे. 1 2 3 4. दुसरं वाक्य झालं. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी. म्हणजे बघा, डी इथे असेल 1 2 3. डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी म्हणजे 1 2 3. सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. ई हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आणि ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी. आता ह्यांना आपल्याला नीट व्यवस्थित घ्यावं लागेल. सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी. जर मी सी ला इथे घेतला तर 1 2 3 एच इथे येईल. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. ई हा जीच्या डावीकडे. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी. आता हे दोन मांडत असतानाच मेन कन्फ्युजन आहे. आता हे दोन मांडताना कसं मांडणार, त्याच्यावरतीच तुम्हाला समजणार आहे की कसं उत्तर येऊ शकतं. बघा, विचार करा. मी एवढं मांडून दिले, आता ते फक्त एक आपल्याला बसवायचे. आता हे बसवत असताना सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. मग एच इथे घेतला तर सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. 1 2 3. म्हणजे इथे कोण येईल? सी येईल. मग ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. तुम्हाला सांगा ई कुठे ठेवावं लागेल. ई जर इथे ठेवला तर डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे 1 आणि 2 डावीकडे. मग ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. जीच्या डावीकडे म्हणतात म्हणजे जी ला इथे ठेवावं लागेल. जीच्या डावीकडे ना, मग जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती ई घ्यावं लागेल. आणि मग इकडे कोण राहील? जो राहिलेला एकटा राहिलेला आहे. के के नाही राहिलेला आहे. कोण राहिलेला आहे? ए बी सी डी झाला. एफ राहिलेला आहे. मग एफला ठेवावं लागेल तिथं. जर एफला असं ठेवलं तर या ठिकाणी काय वाटतंय तुम्हाला? जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर. 1 2 3 4. आता मला सांगा, जर सी ला मी इथे ठेवला तरी हे सगळं चेंज होऊ शकतं. सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी हा एचच्या उजवीकडे. मग एचला इथे ठेवू शकतो आपण. म्हणजे बघा, तुम्ही किती किती चेंज करू शकता या डायग्राम मध्ये. समजा एचला इथे आणलं, त्याच्यात कुठले कुठले चान्सेस आहेत? एचला इथे आणलं तर उजवीकडे 1 2 3. मग सी इथे पण बसू शकतो. मग सीला इथे टाकलं तर असं हे आपल्याला करून बघावं लागेल. सीला इथे टाकलं, आता सीला इथे टाकलं, आता ह्या जागा पण चेंज होतील.
यांच्या. आता ई हा जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, ई च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, मग इथे कोण येईल? ई. इथे जी, जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर ई, आणि मग इथे एफ येईल. मग या हिशोबाने आता चेक करून तुम्ही बघू शकता जी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे. जी च्या डावीकडे 1 2 3 4 सी. चेक करा, मगाशच्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर एक संभाव्यता आपली बसत नव्हती, या डायग्राम मध्ये बसते संभाव्यता. ओके, त्यामुळे तुम्ही बघू शकता की याच्यानुसार उत्तर येऊ शकते आपलं. म्हणजे इथे कसं असतं माहितीये का, याच्यामध्ये मेन इश्यू काय असतो माहितीये का, की हे घेत असताना आपल्याला इथे जे आहे एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर हे वाक्य आपण घेतलं नव्हतं, मग ते आपण मांडलं एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. तर 1 2 3 4 एफ घेतला की मग डायरेक्ट जमलं. ओके, म्हणजे ह्याचं उत्तर जी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे, सी. हे एक वाक्य मी बघितलं नव्हतं, ते घेतलं की मग ही बार डायग्राम बरोबर आहे. मगाशा डायग्राम मध्ये एफ चं स्थान आपल्याला सांगता येत नव्हतं, हे ती खालच्या वाक्यानुसार, मग ह्या वाक्यानुसार आलेले. मग आता हीच डायग्राम घेऊन आपल्याला पुढचे क्वेश्चन करायचे. आता बँकिंगला पण हे येतं, तर याच्यावरती रिलेटेड 5 क्वेश्चन असतात, एमपीएससी वगैरे मध्ये 2 3 क्वेश्चन असतात. मग काय फायदा आहे की एकदा केलं, आता बँक एमपीएससीला 2 क्वेश्चन जरी आले तर 5 मार्क मिळतात, बँकिंगमध्ये 5 क्वेश्चन आले. आता हे जे आपलं आहे याला जर आपण बघितलं तर याच्यावरून आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे, ई चे बी शी संबंधित स्थान कोणते, ई चे बी शी संबंधित स्थान कोणते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी तो डायग्राम मी परत काढून दाखवू शकतो तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन ना असेल कोणाला, तर इथे बघून पण आपण उत्तर देऊ शकतो. इथे कोण आहे, बी जी एफ ई के सी ए डी, असंच आहे ना आपण सॉल्व केलेलं, आणि एच होता तिथे वरती. या डायग्राम नुसार ई चे बी शी संबंधित स्थान कोणते, चला काय येते, डावीकडे तिसरा ई चे बी शी संबंधित स्थान, ई चे बी शी संबंधित स्थान, आणि असं आतल्या साईडला जर बघितलं तर हे परफेक्ट बसते डावीकडे तिसरा 1 2 3 स्थानावर. चला पुढचा क्वेश्चन सांगा काय उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्याच्या दरम्यान बसलेली आहे. ऑप्शन तुम्हाला जे दिसत आहेत इथे, मला तर लगेच ऑप्शन बघून पण कळते उत्तर काय. खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्याच्या मध्ये बसलेली आहे. चौथा ऑप्शन बघून जर कळलं तर ई जी एफ, याच्यामध्ये एफ हा जो आहे ई आणि जी यांच्यामध्ये एफ बसलेला आहे, तर मध्ये नाही पाहिजे तो, त्यांनी जसं प्रश्न विचारलाय तसंच पाहिजे. तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्याच्या दरम्यान बसलेली आहे, म्हणजे ही तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्याच्या दरम्यान बसलेली, इथे तुम्ही बघून ते कळतंय तुम्हाला. चला आता पुढे जाऊयात, परत दोन. आता तुम्ही डायग्राम बघूनच सांगू शकता, डायग्राम प्रत्येक वेळेस काढायची गरज नाहीये, पण आता ही वेगळ्या पेजवर आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय काय आहे फक्त डायग्राम. 9 जण याच्यामध्ये आहेत, बी जी एफ. परीक्षेमध्ये एकदाच आपल्याला बनवायचे डायग्राम, एकदा डायग्राम बनवली की परत काय आपल्याला करायची गरज नाही. मागची डायग्राम तुम्ही बघू शकता काय, डी ए डी एच.
आता या डायग्रामला बघून सांगा उत्तर पुढच्या दोन क्वेश्चनचं. केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? जी एफच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? एफच्या त्वरित उजवीकडे, एफच्या त्वरित उजवीकडे परत काय आन्सर येणार आहे? परत आन्सर तेच आहे ना, जी. ओके, दोघांचा आन्सर तेच येते. चला आता पुढे जाऊयात. एका समूहामध्ये पाच व्यक्ती आहेत, पी क्यू आर एस व टी. या समूहात एक डॉक्टर, एक वडील व एक कलावंत आहे. पी व एस हे, आता ही सगळी इथून माहिती चालू झाली तुमची. प्रश्न याच्यावरती काय, डॉक्टर कोण आहे असा प्रश्न आहे, कलावंत कोण आहे, आरचा आरची पती को पत्नी कोण आहे, वकील कोण आहे, आणि खालीलपैकी कोण निश्चितपणे पुरुष आहे, म्हणजे याच्यावर पण रिलेटेड पाच क्वेश्चन आहेत आपल्याला. तर इथे एक दुरुस्ती करून घ्या, इथे वडील असा शब्द दिसतोय, तिथे वकील आहे, ते वकील शब्द आहे, वकील आहे. चला आता सॉल्व करा तुम्ही तुमच्या हिशोबाने, मग पाचही क्वेश्चनचे आन्सर आपण बघू काय काय. इथे काय विचारलेले बघा, पी व एस हे अविवाहित विद्यार्थी आहेत, टी ने त्या समूहातील एकाशी लग्न केले आहे, क्यू हा पीचा भाऊ आहे, क्यू हा पीचा भाऊ आहे. क्यू हा पीचा भाऊ आहे. पी व एस हे अविवाहित विद्यार्थी आहेत. आणि तुम्हाला विचारलं, तुम्हाला काय सांगितलेले, आता पी व एस हे विद्यार्थी आहेत, हे तर झालं. मग टीने त्या समूहातील एकाशी लग्न केलेले, क्यू हा तर पीचा भाऊ आहे. आणि इथे एक महत्वाचं लक्षात घ्या, क्यू हा पीचा भाऊ म्हटलेला आहे आणि एस तर अविवाहित आहे. मग टी बरोबर लग्न करण्यासाठी फक्त कोण राहिलं? टीने त्या समूहातील एकाशी लग्न केलेलं आहे म्हणजे आर. टी आणि आर हे कपल असू शकतं, म्हणजे टी आणि आर हे काय असू शकतं, कपल. आणि क्यू हा पीचा भाऊ आहे, व तो डॉक्टर किंवा कलावंत नाही. मग क्यू हा डॉक्टर किंवा कलावंत नाही, मग क्यू साठी फक्त एकच जॉब राहतो, क्यू हा काय राहिला, वकील राहिला. आणि आर हा डॉक्टर नाही म्हटले, आर हा डॉक्टर नाही, मग आर काय राहील, कलावंत. अरे मग टी कोण राहिला तुमचा, डॉक्टर. वाचूनच येते टी डॉक्टर आहे, कारण इथे आर डॉक्टर नाही म्हणजे कलावंत झाला, आणि हा टी हा डॉक्टर कलावंत नाही म्हणजे हा वकील झाला, म्हणजे हे डायरेक्ट वाचून येत. आणि पी व एस तर विद्यार्थी आहेत तुम्हाला दिलेले, एस पण विद्यार्थी आहे. चला मग डॉक्टर कोण आहे, टी, हे उत्तर तर डायरेक्ट झाले तुमचं. आता पुढचे क्वेश्चन बघूयात काय विचारले. कलावंत कोण आहे, आत्ताच सॉल्व केलेले. कलावंत कोण आहे, कलावंत आर आहे. आरचा ची पती पत्नी कोण, कारण यांचं लिंग माहित नाहीये तुम्हाला, मग त्यामुळे तुम्ही आरचा पती पत्नी असं कोण देणार आहे, टी उत्तर देणार आहे. त्यानंतर विचारलेले वकील कोण आहे, वकील आपण बघितलेले, वकील कोण आहे, क्यू आहे. आणि खालीलपैकी कोण निश्चितपणे पुरुष आहे, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोण निश्चितपणे पुरुष आहे. आता हे जे वाक्य होतं इकडे, क्यू हा पीचा भाऊ आहे, क्यू हा पीचा भाऊ आहे, हे क्यूचं लिंग आपल्याला कळतंय. मग काय वाटतंय तुम्हाला, बरोबर आहे, निश्चितपणे पुरुष कोण असेल, क्यू.
बघा समजले का? पाचवी प्रश्न, क्लिअर आहे सगळ्यांना? जे पण पाहत आहेत त्या सगळ्यांना क्यू उत्तर आहे. खालीलपैकी निश्चित पुरुष कोण आहे? नीट वाचा जरा, इकडे काय दिलेले. क्यू हा पीचा भाऊ आहे. पीचा भाऊ क्यू, क्यू भाऊ आहे म्हणजे क्यू माणूस आहे, पुरुष आहे. पी बहीण पण असू शकू शकते, पी ही मुलगी पण असू शकते. तर आता पुढे चला, आता हा एक टाईप आहे राज्यसेवेला जो येतो तो घेतलेला आहे मी. राज्यसेवाचा 2014 चा पेपर काढा तर त्याच्यामध्ये हा टाईप आलेला आहे. आणि बँकिंगला पण हा टाईप येतो ईओच्या एक्झाम मध्ये. अंक दिलेले असतात, संकेत कोड दिलेला आहे, आणि त्याच्यावरनं हे सॉल्व करायचं असतं आपल्याला. चला काय वाचायचे? अटी काय आहे? पहिला अंक व शेवटचा अंक विषम असतील तर एक्स ने लिहाय कोडबद्ध करायचं. पहिला अंक शेवटचा अंक सम असेल तर डॉलरने कोडबद्ध करायचं, आणि शेवटचा अंक शून्य असेल तर हॅशने कोडबद्ध करायचं. आता पहिलं दिलेलं आहे तुम्हाला, पहिलं इथे लिहितो मी 48 76 92. 48 76 92, 48 76 92 जर बघितलं तर 4 आणि 2 म्हणजे हे दोन्ही काय सम आहेत. मग दोन्ही सम असतील तर काय दाखवायचं आहे? डॉलर. डॉलरवाला पर्याय कुठे आहे? इथे आहे. संपलं उत्तर. पहिल्याचं 4 बघून उत्तर येते. पहिल्याचं 4 सेकंड वालाच सांगा आता. सेकंड वाल्यामध्ये 7 आणि 2 आहे. 7 आणि 2 म्हणजे यापैकी कुठलं तरी लागू होतंय का त्याला अट? चला ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी लिहितो. 7 6 5 0 8 2. 7 7 वाला ई आहे इथे. ई ने सुरुवात होणारे 3 आहेत आपल्याकडे, आणि 2 ने एंड होते. 2 काय? ऍट द रेट. मग ई ऍट द रेट वाले फक्त 2 दिसतात, म्हणजे हे 2 तर कट मारले. मग आता या दोघांमधलं जर तुम्हाला शोधायचंय तर आता तुम्ही बघा मागे के ए, इकडे पण के ए, स्टार्टिंग ई एफ ई एफ. फक्त इथे बी हॅश आणि बी आर, म्हणजे बी पण सेम आहे, हॅश आणि आरचा खेळ आहे फक्त. मग मला सांगा शून्यासाठी काय आहे? शून्यासाठी इथे आर आहे आणि इथे लिहिले हॅश. तर मुलं कन्फ्यूज होतात, पण शेवटचा अंक शून्य असेल तर हॅश लिहायचे. शेवटचा अंक शून्य असेल तर हॅश लिहायचे. इथे शेवटचा अंक शून्य नाहीये, मधला अंक आहे. मग शून्याचा कोड तर त्यांनी दिलेला आहे, शून्याच्या ऐवजी आर वापरा. मग इथे आर वापरलेला आहे, म्हणजे उत्तर काय झालं? ई एफ बी आर के ऍट द रेट, म्हणजे 4. दोन्ही प्रश्नांचं उत्तर 4च बरोबर आहे. दोन्ही प्रश्नांना 4 उत्तरच बरोबर आहे. चला आता थोडा अजून एक जो नवीन टाईप असतो मॅट्रिक्सचा, याच्याशी रिलेटेड 4 क्वेश्चन मला घ्यायचे. मॅट्रिक 1 आणि 2, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चौकट दिलेले असतात. हे एस एस सी मध्ये पण विचारलं जातं, राज्यसेवेला पण विचारलं गेलेलं आहे. इथे एफ साठी अंक, म्हणजे वाचायचं कसं असतं? आता समजा एफ आहे, मग एफ साठी 0 पण आहे, 0 पण आहे. त्या पद्धतीने कोड बनतात.
आता समजा इथं एस आहे, तर एस साठी मग इथे दोन पने आणि दोन पने म्हणजे 22 बरोबर एस असू शकतं, असे कोड बनतात, त्याच्यावरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. तर चला आता पहिला प्रश्न किती जणांना येतोय आपण बघूयात. पहिला क्वेश्चन मोस्ट हा सॉल्व्ह करायचा तुम्हाला, आणि दोघांपैकी कशामधनं पण कोड तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जे वाटतंय त्यातनं कोड घ्या. आणि हे गणित करताना पर्यायावरनं पण करू शकता तुम्ही, पर्यायावरनं पण सोपं जातं. आता तुम्ही बघू शकता पर्यावरण कसं करायचं. पहिले 40 दिलेले एम साठी, तर 4 आणि 0 बघायचा, 4 आणि 0, 4 आणि 0 मध्ये इथे बघा, 4 आणि 0, 4 आणि 0 एम तर होतोय, ओ 4 4, 4 आणि 4 बघायचं, 4 आणि 4 ला बघा इथे, 4 आणि 4 ला इथं ओपन होतोय, एस 44 बसलं, एस साठी 22, हे उभं 2 आणि इथलं 2, हे बघा 2 आणि 2 साठी एस बरोबर बसतोय 22, टी साठी 89, मग आता इथे बघायचं 8 आणि 9, 8 आणि 9 ला नाही बनत, म्हणजे पहिला कट असं करून करावं लागतंय. आता खूप जणांना वाटतं की 2 आहे, तर 2 पण चेक करून बघा, 33, 33 म्हणजे 3 आणि 3, 3 आणि 3 साठी एम बसलाय बरोबर आहे, ओ साठी 20, 2 आणि 0, 2 आणि 0, 2 आणि 0 असं घेतलं तर मग ओ बसतोय. पण मग पहिलं काय बघायचं ते पण महत्वाचं आहे ना. पहिले तुम्हाला काय बघायचं असतं, ओळीतला बघायचं असतो, आणि नंतर म्हणजे मॅट्रिक्स मध्ये नियम लक्षात घ्या, मॅट्रिक्स मध्ये तुम्ही आडवं पहिले बघा नंतर उभं बघा कोड साठी. आता इथे तसं आडवं उभं होतंय का, ओचं 20 होतंय का, तर 2 आणि 0 होते, असं सगळं बघावं लागेल. एसचं 11 होतंय का, 1 आणि 1 नाही होते म्हणजे कट मारला. तर 4 ज्यांना वाटतंय 4 साठी पण आपण बघू शकतो, तुम्हाला 4 साठी दाखवतो मी होते का नाही, हे आता जरा रफ करतो म्हणजे कन्फ्युजन दूर होईल तुमचं. परीक्षेत ह्याच्याच वेळ वाया जातो, त्यामुळे पटापट पटापट आलं पाहिजे, आधीपासून माहित असेल तर लगेच येतं. 0 2, 0 आणि 2 एम आहे बघा, 0 2 ला एम आहे, 13, 1 आणि 3, 1 आणि 3 ला ओ आहे, 34, 3 आणि 4, 3 आणि 4 चा जर विचार केला, 3 आणि 4 चा विचार केला तर आहे एस आहे, आणि 56, 56 इथे बघा, 5 आणि 6 चा विचार केला तर टी आहे, म्हणजे हे परफेक्ट बसते, 4 परफेक्ट बसते. मॅट्रिक्स मध्ये कसं असतं माहितीये का, की नॉर्मली मुलांचा वेळ वाया जावा म्हणून ते काय करतात, जसं आता याच्यामध्ये हा 89 नाही झाला, याच्यामध्ये हा पुढचा नाही झाला, तर पहिले 2 3 येतात, पण हे ही काही फिक्स ट्रिक नाहीये की असं असेलच, त्यामुळे चेक करून बघणं हे गरजेचं आहे. किती फास्ट तुम्ही चेक करता नंबरिंग बघून, 2 1, फक्त हे लक्षात घ्या की पहिला आडवा नंबर बघायचा, आडवा पहिले बघायचा नंतर उभा बघायचा. चला पुढचं करून बघूयात. आता पुढचं काय, फोम साठी, FOAM फोम. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, म्हणजे तेच आहे की लास्ट डिजिट नेहमीच तसं होईल असं नाहीये, पण मुलं असं वापरतात की चला लास्ट डिजिटनी बघू असं बघू. तर याच्यासाठी जर आपण बघितलं तर आता 2 नंबरचा पर्याय सगळ्यांना वाटतोय, तर आपण चेक करून बघू शकतो, 0 0. आणि परीक्षेमध्ये तुम्ही विचार करा, इथे तरी जास्त क्वेश्चन देतोय मी, परीक्षेमध्ये एकच येतो, आणि 1 मार्काला 1 आला तर किती वेळ वाया जाईल,
तुम्ही बघू शकता 0-0, 0-0 ला एफ आहे, 0-1, 0-1 ला ओ आहे, 67 इथे बघा, 6 आणि 7 ला, 6 आणि 7 ला ए आहे, आणि 33, 3 आणि 3 ला एम आहे, म्हणजे बरोबर आहे सेकंड वाला। चला असेच सेम 2 क्वेश्चन अजून करायचे तुम्हाला, हे 2 करून दाखवा आता। रोड या शब्दासाठी जर आपण बघितलं तर, आता ट्रिकचा विचार केला तर डी साठी जर आपण बघितलं तर शेवटी 58, 99, 69, 78 तर 58 पहिले बघून घेऊ, 5 आणि 8, 5 आणि 8 ला डी आहे का नाहीये, म्हणजे हे पर्याय गेला, 99 ला डी आहे का, 9 आणि 9 ला तर टी आहे, म्हणजे हा पण पर्याय गेला, 6 आणि 9 6 आणि 9 6 आणि 9 चं बघा, 6 आणि 9, 6 आणि 9 ला आहे डी आहे, म्हणजे इथे येऊ शकतं, 7 आणि 8, 7 आणि 8 ला पी ए, म्हणजे नाही येत, म्हणजे उत्तर काय, 3 नंबर। तर ही टेक्निक काही काही वेळेस, म्हणजे ही आता एसएससीचे क्वेश्चन असतील तर पटकन होणार, फक्त हे एमपीएससी वाल्यांनी विचारलं तर एमपीएससी वाले जरा शहाणे असतात, त्यामुळे ते शेवटचं ऑप्शन सगळीकडे सेम देतात, पहिला वाला थोडासा चेंज करतात आणि दुसरा किंवा तिसरा बदलतात, कारण 2.5 मार्क द्यायचा असतो त्यांना, त्यामुळे ते तसं करतात। चला स्टॉप साठी सांगा आता काय। चला काय याच्यासाठी जर बघितलं तर पहिल्याच पर्यायावरनं कळतंय, आता जसं तुम्ही एलिमिनेशन मेथड जे म्हणत होते म्हणून मी मुद्दाम हा क्वेश्चन दिलेला आहे, एलिमिनेशन मेथड जर बघितलं तर आता 97 97 जर बघितलं तर 9 आणि 7 ला पी येतोय, म्हणजे हे बरोबर असण्याचे चान्सेस आहेत, 77, 7 आणि 7, 7 आणि 7 ला आय येतोय म्हणजे कट झाला, 86, 8 आणि 6 ला ए येतोय म्हणजे कट झाला, आणि 5 आणि 9, 5 आणि 9 ला पी येतोय, मग 5 आणि 9 ला पण पी येतोय ना, 5 आणि 9 ला पण पी येतोय, म्हणजे हे पण असू शकतं, म्हणजे मला हे एक सांगायचंय की आता याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये 2 पर्यायांचा प्लॅन झालेला आहे, मग आता एस वरनं जर बघितलं तुम्ही, एस चं 1 आणि 0 येते का, 1 आणि 0 येते का, एस बरोबर येते, आता 3 आणि 3 येते का, 3 आणि 3 येते का, नाही येते, म्हणजे पुढचं बघायला लागलं ना आपल्याला, 3 आणि 3 मध्ये येते का, नाही येते, म्हणजे हा 33 वाला पर्याय कट झाला, म्हणून हा पर्याय। मग कधी कधी एलिमिनेशन नुसार आपल्याला सेकंड वाला पण चेक करावं लागतं आणि मग ते सगळं चेक करून आपल्याला कळतं की काय आन्सर असू शकतो।
चला आता हे झाल्यानंतर आपण आता काही अजून क्वेश्चन घेणार आहोत. तर आता एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. 466, 341, 250. आणि दुसरा आपल्याला दिलेले 398, 282 एक्स. आणि याच्यामध्ये पर्याय मित्रांनो दिलेले 232, 268, 298 आणि 350 हे चार आपले पर्याय आहेत. याच्यामध्ये काय लॉजिक लागते ते बघायचे. या क्वेश्चन मध्ये काय लॉजिक आहे. 466, 341, 250 तर 398, 282 एक्स. एक्सच्या जागी काय घेईल. चला तर याच्यामध्ये बघा कसे आपल्याला लॉजिक घ्यायचंय. तर लॉजिक काय येते याच्यामध्ये, यांचा जर गॅप घेतला आपण, हे SSC ला आलेला क्वेश्चन, यांचा जर गॅप घेतला 466 आणि हे, तर यांचा गॅप 125 येतो. आणि 125 डबल केलं, 125 डबल केलं तर 250 येतं. मग तसंच तुम्हाला याच्यामध्ये गॅप घ्यायचा आहे. मग याच्यामधला गॅप जर तुम्ही घेतला तर याच्यामधला गॅप किती येईल, 116. आणि त्याचं जर डबल केलं तर 116 डबल केलं तर काय येतं, मग 232. तर आता हे क्वेश्चन काही जणांनी आधी सॉल्व्ह केलेले असतील तर त्यांना पटकन येतं, पण ज्यांनी कधीच सॉल्व्ह केलेलं नाही आहे त्यांना पटकन आयडिया येत नाही. त्यामुळे आधी सॉल्व्ह केलेले जे आहेत त्यांना पटकन लॉजिक समजून जाते की काय केलेले आहे याच्यामध्ये. तर हे असं खूप महत्वाचं आहे, म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला लॉजिक्स असणं पण गरजेचं आहे. चल पुढचा एक क्वेश्चन घेतो मी. शून्य एक्स 63, 35, 3 80, 24, 15, 8. तर ऑप्शन आहेत तुमच्यासाठी 4, 8, 7, 48. असिस्टंट 2015 ला आलेला क्वेश्चन, असिस्टंट 2015. चला काय झालेले आता. असिस्टंट 2015 चा क्वेश्चन नाही येते कोणालाच. मग परीक्षेमध्ये पण हेच होतंय आपल्याकडनं. परीक्षेमध्ये पण मुलगा डायरेक्ट घाबरतो आणि हेच करत राहणार आहे की काय.
आता यामध्ये जर लॉजिक बघितलं तर काहीच लॉजिक लागत नाही. बेरीज ना, ना वजाबाकी ना का. तर ह्यातल्या संख्या मी जर लिहिल्या, 0, 3, 8, 15, 24, 35, 63 आणि 80 जर हे मी लिहिलं तर याच्यामध्ये जर तुम्हाला दिसतंय अधिक 3 केल्यावरती 0, अधिक 5 केल्यानंतर 8, अधिक 7 केल्यानंतर 3, 5, 7, 9, 11. आता पुढची गोष्ट काय, 13 ऍड करायचे. 35 मध्ये 13 ऍड केल्यावर मित्रांनो 48 येतात, आणि 48 मध्ये 15 ऍड केल्यावरती 63 येतात, आणि 63 मध्ये 17 ऍड केल्यावरती 80 होतात. म्हणजे इथे एक संख्या मिसिंग होती, ती म्हणजे कुठली होती, 48 ही संख्या मिसिंग होती. म्हणजे तुम्ही बघा, काही लॉजिक नसताना क्वेश्चन बनतो, आणि मुलं बघत बसतात की वजाबाकी येते का बेरीज येते. 9, 3, 3 चा रकाना असला की मुलगा आडवी बेरीज उभी बेरीज काय काय येते ते बघतोय. आणि याच्यामध्ये खेळ काय खेळलाय, 0, अधिक 3, 3, 3, अधिक 5, 8, 8, अधिक 7, 15, अधिक 3, अधिक 5, अधिक 7, अधिक 9, अधिक 11, अधिक 13, असा खेळ होता. फक्त विषम संख्या वाढवत गेलेले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कशा पद्धतीने पण फसवलं जाऊ शकतं. चला, सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर आता पुढचं एक गणित घेतो मी, आणि ह्यामध्येच तुमचा वेळ जातो परीक्षेत. परीक्षेमध्ये बाकी आपला पेपर सोडवून होतो, आणि हे असे क्वेश्चन जे असतात ते आपल्याला डोकं खातात की अरे यार काय आन्सर आहे काय आन्सर आहे, आणि त्याच्यामध्येच आपला वेळ निघून जातो सगळा. याच्यासाठीचे ऑप्शन 1, 9, 12, 3. कुठल्या एग्जामला आलेला आहे? टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंट 2015 चा क्वेश्चन, म्हणजे गट क चा प्रश्न आहे. काय करायचे, समोरासमोर भागाकार करायचे आणि त्यांची वजाबाकी करायची. 81 भागिले 9 वजा 56 भागिले 7, 99, 81, 7, 56, उत्तर 1 आलं. त्या पद्धतीने 9 नी इकडे भागला आणि त्यांनी इकडे भागलं, 1 आलं. 3 आणि 36 चा भागाकार 12, 27 आणि 9 चा 3, 12 न 3 गेले 9. समोरासमोर भागाकार करायची होती आणि वजाबाकी करायची, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. 7. चला नेक्स्ट क्वेश्चन. सोळा, 18, 36, 25, 9. चौसष्ट, 25, 18, 1, 16. चौसष्ट, 9, 18, 1, x. पर्याय 4, 16, 25, 36. आपण एक्झामला आलेला क्वेश्चन आहे.
काय करायचे, वर्गमूळ काढून बेरीज करायचे, नवाचं वर्गमूळ 3, 36 6, 25 5 आणि 16 4 या सगळ्यांची ॲडिशन जर केली तर टोटल 18 येते. तसंच इकडे पण याचं 5, याचं 8, याचं 1, याचं 4, 5 4 हे पण 18 येते. तसंच 9 वर्गमूळ 3, 64 वर्गमूळ 8, 1 1. आता याच्यामध्ये किती मिळवावेत म्हणजे 18 होतील, तर 8 आणि 3 किती होतात, 8 आणि 3 मग हे किती झाले 12. किती मिळवावे म्हणजे 18 होतील, किती मिळवावे म्हणजे 18 होतील, 6 मिळवावे म्हणजे. सहाच इथे काय असणारे वर्ग म्हणजे इथे असेल 36 आणि त्याचं वर्गमूळ काढल्यावरती 6 होणार. चल आता अजून एक असंच तुम्हाला क्वेश्चन घेतो मी. एसटीआय ला आलेला क्वेश्चन, ज्यांनी लास्ट इयरचे क्वेश्चन सोडवले त्यांच्यासाठी काही टेन्शन नाही, त्यांना पटापट येते. पी आर पी एक्स 4 2 2 6 3 1 5 2 2 2 3 3 पर्याय आर एफ यू एच. हा क्वेश्चन कधी आलेला माहितीये का, एसटीआय 2014. खूप जणांना सॉल्व्ह होत नव्हता तेव्हा. आता प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून तुम्ही आलेले असतील तर तुम्हाला नक्की सॉल्व्ह होईल. काय करायचं याच्यामध्ये, हे जे संख्या त्यांचा गुणाकार 6 3 आणि 1, 37 18 18 18 18 18 कोणाचा नंबर आहे, आर चा. 5 2 10 आणि 10 2 20, 20 कोणाचा नंबर आहे, टी चा. तसंच 4 2 8, 8 2 16, 16 नंबर कोणाचा आहे, पी चा. 32 6, 37 18, मग 18 नंबर कोणाचा आहे, आर चा. म्हणजे इथे एक्सच्या जागी क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, आर येईल. जे उत्तर काय येणार आहे, आर येणार. तर चला मग आजच्या साठी आपण एवढंच घ्यायचंय. जे नवीन मुलं आहेत त्यांनी अनअकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा, प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता तुम्ही. स्पेशल वरती फ्री लेक्चर पाहू शकता. एमपीएससी गोल्ड सिलेक्ट करून गेट सबस्क्रिप्शन वरती गेला तर अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शनचे ऑप्शन आहेत. 1 महिन्यापासून 24 महिन्यापर्यंत 12 आणि 24 हे तुम्हाला परवडतात. 24 महिने हे अंडर ग्रॅज्युएटवाल्यांसाठी महत्त्वाचे आहेत, 12 महिने हे आपल्या नॉर्मल मुलांसाठी गरजेचे आहे. 6 महिन्यात पूर्ण सिलेबस होण्याचा चान्स कमी असतो आणि 1 आणि 3 महिन्यात पूर्ण सिलेबस तर कधी होऊ शकत नाही. प्री मेन्स इंटरव्ह्यूसाठी तर तुम्हाला हे गरजेचे 12 किंवा 24. आणि डिस्काउंटमध्ये 8,000 पर्यंत बॅच मिळू शकते, 12,000 12 महिन्यांची, 24 महिन्यांची 12,500. आणि ही बॅच म्हणजे ऑफलाईन सारखी एक बॅच नसते, याच्यामध्ये तुम्हाला अनेक बॅचेस करता येतात. प्री मेन्स इंटरव्ह्यू वेगवेगळ्या विषयांचे करू शकता आणि राज्यसेवाची पाहिजे तर राज्यसेवा, कंबाईन पाहिजे तर कंबाईन, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जशी एक्झाम येईल तशी तुम्ही करू शकता. RJ29 कोड वापरला तर तुम्हाला 10% ऑफ मिळतात आणि तुम्ही फ्री लेक्चर बघताय तर त्या कॉइनचे 10% असे 20% तुमचे ऑफ होऊन तुम्हाला ही बॅच मिळते. त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा बेनिफिट घ्या, RJ29 कोड वापरा. आणि स्पेशल मध्ये फ्री लेक्चर्स असतात, ते फ्री लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर इन्व्हाइट कोड विचारला जातो,
त्या ठिकाणी इन्व्हाइट कोड तुम्ही RJ29 टाका, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व लेक्चर पाहता येतील. आणि तुम्ही काही तुम्हाला अजून डाउट्स असतील तरी मला विचारू शकता. प्लसचे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स यामध्ये मिळतात. या ठिकाणी माझ्या पण प्लसवरती बॅचेस चालू आहेत, त्या पण बॅचेसचा तुम्हाला लाभ घेता येईल. आणि मग तर एकदा बॅच घेतली म्हणजे माझे एकट्याचं नाही, एकेका विषयाला जेवढे शिक्षक आहेत त्या सगळ्यांचे लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात. त्या सगळ्या शिक्षकांचे लेक्चर्स पण तुम्ही पाहू शकता. आणि वेगवेगळे अजून तुम्हाला नवीन नवीन कोर्सेस लॉन्च होतील, नवीन शिक्षक जे ॲड होतात त्यांच्या बॅचेस. तर हे खूप बेनिफिशियल आहे. ऑफलाईन सारखं नाही आहे की एकदा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या ठिकाणी शिक्षक आवडत नसेल तरी फी भरली आहे तरी आपल्याला त्याचंच लेक्चर करावं लागतं. इथे कसं आहे की तुम्हाला शिक्षक तुमच्यावर आहे, ज्या शिक्षकाचं बघायचं आहे, जे शिक्षक तुम्हाला खरं शिकवताना वाटतोय चांगला शिकवतोय त्याचंच पहा. तुम्ही कशाही प्रकारे तुम्हाला जसं कॉम्बिनेशन बनवायचं की चला हा चांगला शिकवतोय याच्याबरोबर कोण शिकवतोय. आणि टायमिंग पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला मिळतात, सकाळचा टायमिंग पाहिजे, दुपारचा पाहिजे, रात्रीचा पाहिजे. आणि झालेलं लेक्चर पाहता येतं परत ऑफलाईनमध्ये आरामात, नोट्स तिथेच तिथल्या तिथे डाउनलोड करता येतात. म्हणजे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला आहेत. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचे नाही घ्यायचे. ठीक आहे, मग आजचं सेशन या ठिकाणी संपूयात आपण. लेट्स क्रॅक इट.